आज आपण इथे सर्वांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं आणि विशेष म्हणजे माहेश्वरी समाजाचं संपूर्ण भारतात ज्यांनी नाव रोशन केलं वॉटर पोलो स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्विमिंगमधनं जे लव परतानी कुश परतानी आणि झील संदेश मालानी यांचा एक गौरव करण्याचा कार्यक्रम आज निरंजन सेवाभावी संस्थेकडनं आयोजित करण्यात आला यातलं वैशिष्ट्य असं आहे की वॉटर पोलो आणि स्विमिंग यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माहेश्वरी समाजातली तीन स्टार आज प्रथमच इतक्या चांगल्या नॅशनल लेवलला खेळून त्यांनी आपल्या समाजाचं आणि पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नाव रोशन केलं तर कुठेतरी त्यांचं कौतुक होणं हे गरजेचं होतं म्हणून मी अशा तरुण व्यक्तींची निवड केली पहिला तरुण व्यक्ती म्हणजे जुगल भाऊ राठी हे इतके तरुण आहेत की दिवसभर सायकलवर असतात फिटनेस रा किल्ले म्हणा काय म्हणा हे इझिली म्हणजे एखादा दहा वर्षाचा मुलगा जसं सायकल चालवेल किंवा फिटनेस करेल असं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या माहेश्वरी समाजाची शान आदरणीय जुगल भाऊ राठी तसंच जवळपास पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांना वेळ लावणारे व्यायामाचं व्यायामाचं वेळ लावणारे एकवीस वर्षाचे तरुण विठ्ठलजी काटेसर माझे गुरु <laughs> म्हणून मी ठरवलं की ह्या अठरा अंडर एटीन म्हणजे अठरा वर्षाच्या आतील जे मुलं ज्यांनी आपलं नाव रोशन केलं त्यांचा सन्मान अठरा वर्षाच्या तरुणांकडनंच करावा मी असं का बोलतो याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की माझ्यासारख्या तरुण मुलाला लाजवेल असं इतकं छान हे व्यायाम फिटनेस आणि फिटनेसचा संदेश देतात खरंच यांच्याकडनं जेवढी प्रेरणा घ्यावी तेवढी कमी आहे यामुळं आज या दोन्ही प्रमुख पाहुण्यांना आपण इथं बोलवलो आहे तसं पाहिलं तर हा छोटा खाणी प्रोग्राम आहे घरगुती प्रोग्राम आहे कोरोना कोरोनाचा काळ आहे कोरोनाची महामारी परवानगी काढा आहे हे करा परंतु या मुलांचं कौतुक होणं हे माझ्या दृष्टीने माझ्या संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं म्हणून आजचा हा कार्यक्रम या श्रीराम वर आपण आयोजित केलाय श्रीराम लीला बिल्डिंग सोमवार इथे आयोजित केला खरं तर स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही स्पर्धा वॉटर पोलो स्पर्धा आयोजित केली होती काल मी लवकुश यांच्याशी चर्चा करत होतो यांनी भाऊ बंगाल असेल आसाम पंजाब पंजाबसारखे तगडे असतील यांना सर्वांना हरून हे सेमीफायनलला कर्नाटकला कर्नाटक बरोबर यांनी सेमी फायनल केली त्यांना हरवून हे फायनलला गेले फायनलला गेले असता यांचं वेस्ट बेंगॉलबरोबर मॅच झाली आणि वेस्ट बंगाल ही टीम सातत्याने सात, सात वेळा गोल्ड मेडल घेऊन जाते यावेळेस यांना अपयश आलं परंतु आठवं जे असेल ते आपले लवकुश आपल्या महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आणतील असं या प्रसंगी मी तुम्हाला जाईज त्यांचं हे स्वप्न आहे त्यांचं हे स्वप्न आहे की हे वॉटरपोलामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आपल्या समाजाचं आपल्या पुण्याचं नाव गोल्ड मेडल आणून करायचं आहे त्यासाठी तुम्ही लोकांनी यांना आशीर्वाद देऊन तुम्ही यांना पाठबळ देऊन यांना त्या गोल्ड मेडलसाठी प्रोत्साहित करायचं आहे तिसरी म्हणजे झील मालानी सी ए संदेश मालानी यांची ती मुलगी आहे प्रचंड हुशार तिने दोन गोल्ड मेडल घेतलेत एक मेडल शंभर पन्नास ब्रेस्ट स्ट्रोक आणि दुसरं शंभर असे दोन गोल्ड मेड मेडल तिला मिळाले म्हणून या तिघांना एकत्रित केलं आणि आज तुमच्या समोर त्यांना हजर केलं आहे आज तुमच्या आशीर्वादाने हे मुलं पुढच्या दोन हजार बावीसमध्ये हा कार्यक्रम चांगला गणेश कलाला व्हावा गोल्ड मेडल येऊन आपण गणेश कलाला एकत्र यावं असा हा कार्यक्रम व्हावा अशी एक माझी इच्छा आज आज आहे साधारणतः मला वाटतं सत्तेचाळीसवा हा सो सब ज्युनियर नॅशनल स्पर्धा होती आणि आपल्या पुण्याची यांनी शान उंचावली त्यामुळे हा कौतुक सोहळा आज आयोजित केला यासाठी व्यासजी आले सोनीजी आहेत बियानीजी आहेत पाटील काका आहेत आपण दोघं उपस्थित आहात मी सर्वांचं आत्ता स्वागत करतो आणि पुढील पहिले तर मला असं वाटतं की नेहमी आपण कार्यक्रम म्हणलं की सगळ्यांना बुके फूल शाल देऊन आपण सन्मान करतो परंतु आम्ही आमच्या संस्थेची एक थीम आहे आम्ही जवळजवळ दहा हजार लोकांना आरोग्य सुरक्षा म्हणजे कोरोनाचा काळ आहे तर मास्क म्हणजे आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून फुल नाही मास्क देतोय शाळेत जातो आहे खेड्यापाड्यात जातोय मास्क त्यांनी स्वागत करतो तर पहिले सगळ्यांचं स्वागत मी मामांना विनंती करतो की सर्वांना एक एक मास्क द्या इथं उपस्थित आणि त्यांचं स्वागत करा पिरियड आहे सर्वांना खूप काम आहेत मला माहीत आहे त्यामुळे मी जास्त भाषणात वेळ घालणार नाही तर मी प्रथम लवला विनंती करतो की त्यांनी समोर यावं लवचा सन्मान आदरणीय जुगल भाऊ यांनी करावा मी अशी विनंती करतो आज लव कुश आणि झील लव कुश आणि झील यांनी खरंच तर महाराष्ट्राची जी शान उंचावली त्यांचं कौतुक करणं हे गरजेचं आहे त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे त्यांना भविष्यात शुभेच्छा देणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी होत असताना खरं तर ह्या खेळाडूकडून आपण ऐकलं पाहिजे की बऱ्याच लोकांना सम म्हणजे वैयक्तिक मला सुद्धा आठ दिवसापूर्वी क लक्षात येत नव्हतं की एक्झॅक्ट काय झालं आहे जेव्हा मी काल त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यावेळेस लक्षात आलं की अशा अशा पद्धतीने झालं तर मी आता एकेकाला एक एक सांगेल त्यांनी फक्त दोन मिनिटात ही माहिती द्यावी की एक्झॅक्ट बाबा तुमची सुरुवात काय तुम्ही तुम्हाला ही प्रेरणा कारण की कोणतीही पार्श्वभूमी नाही आहे का परतनी परिवारचं कोणी वॉटरपूलला गेलं तर का रिलेटेड माहेश्वरीचं असं काही कुठली पार्श्वभूमी नाही आणि त्यांच्यासाठी लवकुशसाठी आता काय म्हणतात ज्यांच्यासाठी एकच स्वप्न आहे की आता महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आणायचं तर त्यांना ते गोल्ड मेडल आणण्यासाठी आपण त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे तर यांच्याच मुखातनं प्रत्येकाने एक दोन मिनिटात ही माहिती द्यावी मी पहिले लव विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात ही माहिती द्यावी हे वॉटर पोलोचा प्रवास नमस्कार माझं नाव लव परतानी माझी पोलोची सुरुवात आठवीमध्ये झाली जेव्हा माझे बाबा पोहायला जायचे त्यांना तिकडे मोहित मारणे म्हणून नावाचा एक माणूस भेटले त्यांनी मला त्यांनी व माझ्या बाबांनी आम्हाला प्रोत्साहित केलं वॉटर पोलोमध्ये जाण्यासाठी व वा आम्ही वॉटर पोलोची सुरुवात केली पहिले तर आम्ही हे फक्त आमचं शारीरिक बळ वाढवण्यासाठी केले व जसे जसे आम्ही चांगले खेळायला लागलो आमचे करियर वाढत गेले आम्ही आठवीच्या उन्हाळ्यामध्येही वॉटरफॉलोची सुरुवात केली व दोन हजार एकोणीस साली मी पहिली स्टेट खेळलो म व नंतर लॉकडाऊन पडल्यामुळे पूल ब पूल बंद झाले व आत्ता दोन हजार एकवीस साली माझी वॉटरफॉलो नॅशनल कॅम्पमध्ये निवड झाली व टीममध्ये निवड होऊन मी नॅशनल खेळलो माझे मला मार्गदर्शन करणारे शुभंकर ठोसर शौर्य करंदीकर व माझे बाबा यांचा खूप मोठा हात आहे व माझ्या परिवाराने माझ्यावर कष्ट घेतले या स्पोर्ट मध्ये येण्यासाठी व मला या आत्तापर्यंत घडविले धन्यवाद कुश खूप छान माहिती दिली तू कुश मी कुश मंगेश वर्तानी मी आमच्या नॅशनल मध्ये काय झालं आणि कसं झालं ते सांगणार आहे तिथे आम्ही पोचल्यानंतर सतराला इथून निघालो होतो आणि अठराला आम्ही तिथे पोचलो एकोणीस तारखेला आमची पहिली मॅच झाली ती आसामसोबत आसामसोबत आम्ही जिंकलो मग एक वीस तारखेला दोन मॅचेस होत्या सकाळी आमची पंजाबसोबत होती आणि संध्याकाळी केरलासोबत होती केरला ही फार अवघड टीम होती पंजाबसोबत आम्ही वन साईड जिंकलो आणि केरलासोबत फार <coughs> कटाकटीने जिंकलो मग त्यानंतर आमची एकवीस तारखेला सेमीफायनल झाली आम्ही ग्रुप स्टेज टॉप केला आणि एकवीस तारखेला सेमीफायनल कर्नाटकासोबत झाली आणि कर्नाटकाला आम्ही वन साईड हरवले त्यानंतर तेवीस तारखेला आमची मॅच होती फायनल बेंगॉलसोबत बेंगॉल ही खूप चांगली टीम आहे ती सहा वर्ष गोल्ड जिंकत आली होती आणि सातवा वर्ष पण जिंकली आम्ही जिंकू नाही शकलो मग पुढच्या वर्षी आमचा हाच प्रयत्न असेल की आम्ही गोल्ड जिंकू महाराष्ट्रासाठी अतिशय आत्मविश्वासाने कॉन्फिडन्सनी महाराष्ट्रासाठी गोल्ड आणण्याचा तुझा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल यात काही शंकाच नाही मला आसाम पंजाब केरळसारख्या राज्याला तू हरवून वेस्ट बंगाल फायनल पर्यंत गेला आणि सिल्वर आणले निश्चित गोल्ड आणणं काही कठीण नाही असं मला वाटतं मी झीलला विनंती करतो की झीलनी दोन मिनिटात तिचं मनोगत व्यक्त करावं माझं नाव झील मालानी मी सगळ्यात आधी सांगते माझी स्विमिंगची सुरुवात कशी झाली तर मी स पाच वर्षांची होते आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या आणि मग मला काहीतरी असं घरी बसून बोर होत होतं आणि मला असं एंटरटेनमेंटसाठी काहीतरी हवं होतं माईला सांगितलं की आई मला स्विमिंग करायचं आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पाणी पण गार असतं छान वाटेल मला मग मा पहिल्या दिवशी गेले स्विमिंग करायला मग त्यानंतर असलं पाणी खूप गार होतं सो मी रडायला लागलो ला ला त्याच्यापुढे दोन तीन दिवस गेले नाही मग परत मध्ये मध्ये चालू केलं मी म्हणजे दोन तीन वर्षातच माझं कॉम्पिटेटिव्ह लेवलमध्ये हे झालं म्हणजे सिलेक्ट झाले मी मग खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स खेळल्या मग अंडर सिक्सचा माझा रेकॉर्ड डी पीडीएमध्ये ती एक कॉम्पिटिशन असते मग ह्याच्या पुढे आईबाबांनी आणि कोचनी सोजस गोडसे त्यांनी खूप एफर्ट्स घेतले माझ्यासाठी आत्ता मी इकडे आहे त्यांच्यामुळेच आहे आणि त्यानंतर मग नॅशनल्स होत्या आत्ता पहिला इव्हेंट माझा शंभर मीटरचा होता ब्रेस्ट स्ट्रोक आणि मग त्याच्यात सकाळी मी फर्स्ट क्वालिफायर होते मग संध्याकाळी जिंकले मी म्हणजे खूप टेन्शन असतो तिकडे गेल्यावर की आपलं काय होणार डेक्यू नाही होणार वगैरे सो मग त्या टेन्शनला ओवरकम करून जिंकले मी आणि खूप खूप आनंद झाला मला मग त्यानंतर मध्ये मला एक रेस्ट डे होता आणि पुढच्या दिवशी मग त्यानंतर पन्नास मीटरचा इव्हेंट होता सकाळी मी सेकंड क्वालिफाय झाले मग थोडं वाईट वाटलं मला थोडा राग आला आणि मग टेन्शन तर येतोच येतो मग संध्याकाळी परत स्वतःला सांगितलं कि चांगलं करायचं आहे मग त्यानंतर केलं मी म्हणजे मला भीती वाटत होती मला वाटलं नव्हतं की मी करणार स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता मला पण मग ते केलं मग ते गोल्ड मेडल मिळालं मला आणि खूप आनंद झाला प्रवास खूपच म्हणजे क वाईट वाटणं कठीण वाटणं आईची प्रेरणा कदाचित ती वडल्याचं वडिलाची प्रेरणा बोलायची विसरली आणि असं खूप छान स्विमिंगचं तिने ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये फिफ्टी आणि हंड्रेड असे दोन गोल्ड मेड मेडल मिळवले खरंच तिने पण आपल्या महाराष्ट्राचं आपल्या माहेश्वरी समाजाचं आपल्या पुण्याचं नाव खरंच हे केलं बोलता बोलता एक गोष्ट राहून गेली काल यांच्याशी बोलत लवकूशशी बोलत असताना त्यांचा प्रवास जाणून घेतला तर साधारणतः दोन हजार अठरा म्हणजे खूप काही काळ गेला नव्हता दोन हजार अठरापासून त्यांनी टिळक टँक जे आपल्या डेक्कन क्लबचं टिळक टँक आहे तिथं ते स्विमिंगला जात होते हळूहळू त्यांना त्यांच्या कोच ते मार्नींनी सांगितलं की तुम्ही वॉटर पोलोत का सहभाग होत नाही आणि दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस एकवीसपर्यंत चार वर्षात दोन वर्ष तर कोविड होता पण दोन वर्षात त्यांनी सिल्वर मेडल आणलं आहे ही काही खूप छोटी गोष्ट नाही आहे खूप कौतुकाची गोष्ट आहे प्रचंड याचा अभिमान आज आपल्याला वाटतो आहे आणि याचसाठी आपण सगळे इथं उपस्थित राहिलं मी आदरणीय विठ्ठल काटे गुरुजी सरांना विनंती करतो की त्यांनी या तिघांना आशीर्वाद देऊन आपण जे आज वयाची मला ज्या माहितीप्रमाणे तुम्ही खरे ऐंशीच्या पुढे असाल पंच्याऐंशी पण पंच्याऐंशी वर्षावर तुम्ही आमच्यासारख्या तरुणांना लाजवाल इतका फिटनेस तुम्ही मेंटेन करून या मुलांना तुम्ही आशीर्वाद देऊन त्यांना पुढे पुढचं पुढील गोष्टीसाठी आपण मार्गदर्शन करा मी आपल्याला विनंती करतो आदरणीय सभागृह आज जयशचं पहिल्यांदा कौतुक करतो की जय कार्यक्रम घडून आणला कारण या मुलांच्या पाठीवरती थाप पडणं खूप आवश्यक आहे हे लहान आहेत त्यांचं करिअर खूप अजून त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा पण सुरुवातीपासूनच सपोर्ट मिळायला कौतुक मिळायला तर त्यांची जी उभारी असते ती कायम राहते आणि घरच्यांचं पण कौतुक करतो कौतु की त्यांनी तुमच्या ह्यांच्यातले गुण तुम्ही ओळखलेत आणि त्यांच्या कौशल्याला तुम्ही वाव देत आहेत हे घरात होणं खूप आवश्यक आहे घरात जर मुलांकडे पालकांचं जर लक्ष असेल त्यांनी सपोर्ट दिला तर ही मुलांना योग्य मार्ग मिळून ती पुढे जातात तर ते होत आहे तुम्ही लक्षात घ्या तुमची या सुरुवात आहे तुम्हाला अजून खूप पल्ला गाठायचा ऑलिम्पिक शेवटचा टोक आहे लक्षात घ्या म्हणजे किती प्रवास तुम्हाला करायचा आहे तुम्हाला कल्पना येईल की आता ही आपली सुरुवात आहे हे पाऊल वाटेने तुम्ही चालत तुम्हाला हायवेला पोचायचं अजून हायवेला पोचून ये टेकऑफ घ्यायचं आहे अजून कष्ट केले तर तुमचं यश आहे लक्षात घ्या आणि प्रयत्न याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्रीडा कौशल्यामध्ये आज टेक्निक खूप बदलता येईल लक्षात घ्या आज आपण पहिल्यांदी जे आपले चला होते जे पोहायचं टेक्निक होते ते आता खूप बदलत चाललेलं आहे नवीन नवीन टेक्निकप्रमाणे तुम्हाला आधुनिक माहिती अभ्यास त्याचा तो पण करायला लागेल आणि त्या परिस्थितीशी जुळून तुम्हाला प्रयत्न करून गोल्ड मेडल हे शेवटचं आहेच ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळणं म्हणजे शेवटची पायरी असं मी तरी आत्ता समजतो त्या शेवटच्या पायरीपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे तुम्ही असेच प्रयत्न करत राहा यश तुमच्या मागे तर तुमच्या मागे यश येणार आहे तुम्ही प्रयत्न केला तर यशाच्या मागे तुम्हाला धावायचा म्हणून म्हणतं की आज तुमच्या समाजामध्ये स्पोर्ट्स नाही आहे जवळजवळ सगळी मुलं धंद्याच्या मागे लागतात पण तुम्ही हा स्पोर्ट्स आयुष्यामध्ये जे स्पोर्ट्समन असतात त्यांना एक चांगली तब्येत मिळते असं मला तर माहिती आहे तब्येत चांगली पाहिजे असं कुठला तरी स्पोर्ट खेळा आमचे जुगल राठी सर या ते अजून सायकलिंग करत आहेत तब्येत ठणठणीत आहे त्यांची मी पंच्याऐंशी वर्षे अजून मी टू व्हीलर चालवतो था, फोर व्हीलर चालवतो था। कुठलेही सात मधले असलं जेनं तरी मी चाडायची माझी तयारी असते हे केवळ स्पोर्ट्स आम्ही लहानपणी जे स्पोर्ट केलो पोहलो पुरामध्ये उड्या मारल्या जिमखान्यावरती जाऊन शंभरच्या मध्ये चार चारच्या जोर मारले म्हणून या स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे आमच्या तब्येती चांगल्या राहिल्या तर तब्येत चांगल्या राहण्यासाठी तुम तुम्हाला कुठला का स्पोर्ट असू द्या तर त्यामध्ये स्विमिंग असेल सायकलिंग असेल कुठलेही स्पोर्ट्स पण स्पोर्ट्स असेल तर तब्येत चांगली राहते त्याच्यासाठी तुम्हाला मार्ग चांगला मिळालेला आहे याच मार्गावर तुम्ही चाला यश तुमच्या मागे नक्की येईल तुम्हाला मी पुढे तुमचा आज जर मला जर सत्कार करायची संधी दिली पुढे जयश गोल्ड मेडल असेल त्यावेळेस पण मी नक्की तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू काटे सरांनी खूप छान सांगितलं गोल्ड मेडल त्यावेळेस काटे सर, काटे सर आत्ताच डेट लिहून घ्या त्यांच्या मॅचची डेट येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की आता आपल्याला तुम्हाला परत आपल्याला भेटायचं फक्त हॉल मोठा असेल त्यावेळेस कोरोना नसेल त्यावेळेस अनेक लोक आम्हाला आजही खूप लोकांना बोलवायची इच्छा होती परंतु काही uh, कायद्याच्या बंधनं किंवा मर्यादा आहेत की आपण एक दहावीस लोकातच कार्यक्रम करूया असा एक माझा विचार होता त्यामुळे बोलवलं आज जुगल भाऊंना मी काल परवा फोन केला भाऊ म्हणलं असं असं आहे भाऊ म्हणले अरे मी विपश्यनेमध्ये आहे म्हटलं भाऊ काही करा पण तुम्ही या कार्यक्रमाला का या कारण मला हे दोन तरुण हे कार्यक्रमात पाहिजेच होते ह्या तीन तरुणांचं कौतुक करण्याकरता तर जुगल त्याला काल काल केलं म्हटले मी येतो फक्त मला एक पाच दहा मिनटं उशीर होईल कारण की मी सायकलवर येणार म्हटलं साय भाऊ तुमच्या तुमच्या ह्याच आदेवर आम्ही फिदा आहोत की आम्हाला का शक्य होत नाही आम्ही अजून ते टू व्हीलरच्या भानगिडीत पडतो आहे खरंच भाऊ तुमच्याकडनं जेवढी प्रेरणा घ्यावी तेवढी कमी आहे तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी कायमच असतात संस्थेच्या पाठीशी तुम्ही पाठीशी उभे असतात परंतु आज हे तीन जे आपल्या समाजातील आपल्या पुण्यातील तरुण आहेत यांना आपण आशीर्वाद आणि मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे की तुम्ही यांना भविष्यात यांचा फिटनेस का कसा असेल यांनी कसं ह्या गोल्ड मेडल्स द्या तिघांनी पुढं त्या महाराष्ट्राचं नाव पुढं कसं न्यायचं सर तर ऑलिम्पिक म्हणतात माझं जरा आपलं हळूहळू तर तुम्ही भाऊ हे सगळं कवर करून तुम्ही छान या मुलांना प्रोत्साहित करा यांना पाठबळ द्या यांच्या पंखांना बळ द्या यांच्या पंखांना बळ दिलं तर आपल्या संपूर्ण परिवाराला बळ मिळेल आणि अभिमानाने मलाही सांगता येईल की आपली पोर आहेत तिन्ही असं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा असं मी आपणास विनंती करतो सर्वांना नमस्कार सगळी ज्येष्ठ मंडळी इथं आहेत श्रीराम शेठ आहेत व्यासजी आहेत सोनीजी सगळी मंडळी मातोश्री मंडळी आहेत सगळी आणि विक्रमीची मुलं घडवणारी मातोश्री अशी आहेत जसं असं आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याचं श्रेय निश्चित जास्त असतं कोणीतरी म्हटलं बाबांचं नाव घेतलं नाही ते पाठ बाबांना काही पर्याय नसतो ते पाठोपाठ येतातच त्याचा काही भाग नाही जयेशनी सांगितलं नाही म्हणणं अवघड आहे भल्या भल्यांना जयेशला नाही म्हणणं अवघड आहे त्यामुळं मी मी त्यात कोणीच नाही खरं आपल्या समाजात एक पद्धत मी आता आम समाजात सुद्धा बरंच काम करण्याची संधी मिळते जय श्री कृष्ण म्हणतो आपण भेटलो की आता इथं <laughs> मला तिन्ही नाव म्हणायची इच्छा होते जय श्री कृष्ण जय श्रीराम आणि हरिविठ्ठल हरिविठ्ठल घ्या त्यामुळं आता गंमत अशी आहे की ज्याला त्यातलं काही गम्य नाही त्यांना त्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावे किंवा पुढे प्रोत्साहन द्यावं मला काही कळत नाही कारण मला मान्य करतो मला स्विमिंग अजून तसं जमलेलं नाही पाण्यातच उतरायचं थंडी विंडी सांगितलं झीलने वगैरे तर तिच्या नावातच झील आहे म्हणजे आता ते पाण्याचा काय तिच्या आयुष्याचा संबंध म्हणजे आई वडिलांनी बाळाचे पाय काय पाळण्यात दिसतात तसं ओळखलेलं दिसतंय झीलला हा काय अच्छा तसं तस तसंच त्यात भागा त्या भागातलंच आहे तर असं पंजाब वेस्ट बेंगॉल फायनल किंवा आणखी तू कर्नाटक हे सांगितलं बरंच तर पाण्यात उतरून देशातल्या भल्याभल्या सबळ संघांना चारल। पाणी चारलं नाही का पाजलं पाणी पाजलं असं आपण म्हणूया आता निरंजन सेवाभावी संस्था आणि जयेशजी पाणी पाजायचं काम बरेच दिवस करतायत म्हणजे अक्षरशः म्हणजे पाणी गणेशोत्सव असेल किंवा इतर ठिकाणी पोलिसांच्या संदर्भात असेल वगैरे करतच आहेत पण भल्या भल्याला पाणी त्यांनी पाजलंय चारलं नाही म्हणायचं पाजलं हे जास्त सौम्य आणि सभ्य शब्द आहे असं आपण असं म्हणूया ह्या आपल्या विक्रमी वीर वीरांगणा काय म्हणू पण त्यांनाच त्यांच्यासाठी मी काय बोलणार फिटनेसचं त्यांनी सांगितलं थोडं बहुत त्याच्याबद्दल प्रयत्न मी करत असतो स्वतःसाठी ते स्वार्थ परमार्थ दोन्ही असतं खरं म्हणजे दुसऱ्यासाठी काही भलं करायचा प्रयत्न केला की त्यात पहिला फायदा आपला होतो स्वतःचा त्याशिवाय होत नाही त्यामुळं फिटनेसच्या संदर्भात मी तसं सांगितल्याप्रमाणे सर तुम्ही बोलला आमच्या समाजात या गोष्टीचं फार मोठं जास्त मोठ्या प्रमाणावर लोक पुढं येतात आ, आ, काही भ्रम आहे म्हणा किंवा परंपरा आलेली आहे आम्ही बनिया समाज म्हणूया काय जे असेल तर लक्ष्मी सगळ्यात आधी हे आपलं ब्रीद म्हणा किंवा आपलं ध्येय म्हणा ते चुकीचं हे अशातला भाग नाही पण ना ही चंचल असते सर गुरुजी तुम्ही सांगाल त्यामुळं तो मोहात कुठं पडेल रेषा कधी पार होईल हे लक्षात येत नाही आणि त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात कधी कधी समाजाची प्रतिमासुद्धा डागाळली जाते मलिन होते सगळे नसतात नसतातच आणि माझी शंभर टक्के खात्री आहे जग हे सगळं चांगल्या लोकावर चालते शंभर टक्के सगळे मुळात सगळे चांगलेच आहेत कुठं तरी रस्ता भरकटतो आणि त्यांना मग ही तपस्या परत जागेवर यायची मातोकारामांनी जसं म्हणलं आहे क्षणोक्षणी आम्हाला युद्धाचा प्रसंग युद्धाचा प्रसंग काय मूळ तुम्ही मार्ग भरकटला आणि तिथं यायचा प्रयत्न करता तोच तुमचं ते तपश्चर्या आहे असं म्हटलेलं आहे तर फिटनेसच्या संदर्भात मी एक योगायोगाने मी म्हटलं म्हटलं तरी चालेल सिंहगडला दर गुरुवारी मी जात असतो पायथ्यापर्यंत बसनी जाऊन वर चढून इतरून वगैरे असं तर मागचे वर्ष दीड वर्ष कोरोना विचारलं त्यांनी मी येऊ का म्हटलं नको त्यामुळं तिथं काही आलं नाही सिंहगडवर आम्ही जाऊन आलो जातोय रेग्युलर अजूनही तर त्याच्यामुळं त्याचा, त्याचा काही त्रास निश्चितपणे झाला नाही पण मागच्या वर्षी सोळा ऑक्टोबरला असंच कोणीतरी मंडळी तिथं काही मी सप्टेंबर ऑगस्ट मिड ऑगस्ट काय काहीतरी सुरू केलं होतं मागच्या वर्षी कोरोना काळात ते रेग्युलर जाण्याचं सो ऑक्टोबरला कोणीतरी सर म्हणले तुमचा एक व्हिडिओ करायचा आहे अरे म्हटलं मलाच काही माहिती नाही मी कसला व्हिडिओ करणार आणि जे आहे ते सगळ्यांना माहिती का आहे कारण माध्यमांचं सहकार्य असतं ते आमच्यापेक्षा जास्त बोलतात तिकडं तर त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे ते आपलं पितळ उघडं व्हायला नको म्हणून मी म्हटलं बा आता काही नको आहे पण त्यांनी एक तो व्हिडिओ तिथं घेतला मागच्या वर्षी सिंहगडावर आणि तो माहिती नाही असा व्हायरल झाला म्हणजे व्हायरल इन्फेक्शन नाही झालं पण ते व्हायरल व्हिडिओ झाला म्हणजे काही दिवसातच पाच लाखाच्या पुढं अमुक तमुक म्हणजे झिरोवरनं हिरो करून टाकलं त्या दिवशी असा भाग पण त्यातला मेसेज जो मी सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेसही केला आहे आत्ताही जे कर करायचा प्रयत्न करतच असतो फिट राहा आनंदी राहा असं मी म्हणतोय म्हणजे तुमचे काय फार स्नायू बळकट झाली वजन कमी झालं जास्त झालं जे काय असेल महिलांच्या दृष्टीनं जिरो फिगर असेल किंवा आणखी काही असेल हा म्हणजे फिटनेस आहे असं होत नाही प्राप्त परिस्थितीत कुठल्याही संकटाच्या वेळेस कुठलेही वेळेवर आलेलं जी काही प्रसंग आहे तो किती तत्परतेने आणि समर्थपणे तुम्ही सामना करू शकता तशी का ता ती काही एका रात्रीतनं एका क्षणातनं घडत नाही त्याला तपश्चर्या लागते आणि ती सम सामर्थ्य जेव्हा तुमच्यात आलं तर ते खरं असं म्हटलं जातं की फिटनेसचा भाग आहे एरवी इतर अनेक गोष्टी मी एक किती दोन चार मिनटं <laughs> तर एक प्लँक अशी एक स्पर्धा असते तुमच्यापैकी काही जणांना माहिती व्यायामात केलं असेल एक फळीसारखं प्लँक म्हणजे फळी प्लॅन सारख्या फळीसारख्या स्थितीत तुम्हाला किती वेळ थांबता येईल असे एक प्लॅन चॅलेंज अशी एक स्पर्धा असते मला मुळात प्लँक नावच काही वर्षापूर्वीच कळलं तिथं काही जण करत होते म्हणजे तुम्ही करून बघता की एक मिनटं दोन मिनटं झाली की हा, हा ते धाप लागायची वगैरे त्या दिवशी सात एक मिनटं झाली माझी म्हटल्यावर मलाच कळलं नाही की काय तर मुद्दा माझ्या सात मिनटाचा सा नाही ही क्षमता प्रत्येकात फक्त प्लॅनसाठी नाही सगळ्यासाठी असतेच असतेच असते आस्ते, त्याच्यासाठी कसे प्रयत्न करता आपला कॉन्फिडन्स कसा वाढतो त्यातनं कॉन्फिडन्स वाढत गेला पुढं काहीतरी दोन वर्ष आणखी स्पर्धा घेतल्या गेल्या त्याच्यात मग पुढं दहा मिनटं झालं बारा मिनटं झालं आता चौदा मिनटापर्यंत सर होतोय आणि ते एक <laughs> तर एक कोणीतरी बॉक्सर चांगल्यापैकी दणकट असं त्या एका स्पर्धेला आमच्याबरोबर आला आणि तो आठव्या नवव्या दहा मिनटालाच पडला अरे म्हटलं मी घाबरलो म्हटलं एवढा तोही नॅशनल वगैरेचा का स्टेट लेवलचा वगैरे होता आणि याच्यासमोर आपण काय करणार आहे काय आपल्याला बक्षिसाचा भाग नव्हता आपण तर काय करणार पण तो पड़ नंतर त्यांनी सांगितलं सर तुम्ही माझ्या डोक्यावर किती वजन ठेवा का पाठीवर वजन ठेवा ती ताकद आहे आम्ही ते झेलू शकू त्यांना उचलू शकू पण एंड्युरन्स जे म्हणतो आपण काय तुमचं फिटनेस आणि त्याच्या अवधी जो का पाळायचा तो सगळ्यांना जमतो आम्हाला तर जमतच नाही म्हणले असं असा भाग त्यांचं म्हणणं होतं म्हणजे एकांगी कुठलंही शारीरिक व्यायामामुळे असेल एक सवयीमुळं असेल खे खेळामुळं असेल जे आहे ते एकांगी नाही कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड किंवा समग्र पद्धतीनं व्हायला पाहिजे एक स्टीव सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल तुमच्यापैकी कोणी नाव ऐकलं असेल तर स्टीफन कोवेचं एक पुस्तक आहे त्याच्यात आणि इतर ठिकाणीसुद्धा माझ्या पाहण्यात आलं ह्याच्यासाठी त्रिसूत्री त्यांनी सांगितली स्ट्रेंथ एंड्युरन्स एंड्युरन्स आणि <coughs> स्टॅमिना स्ट्रेंथ एंड्युरन्स आणि स्टॅमिना हे तिन्ही गोष्टी आहेत तर स्ट्रेंथसाठी व्याम तुमचं जिम व्यायाम वजन हा निश्चितपणे आहे फ्लेक्झिबिलिटी पण होती सर त्याच्यात स्टॅमिनाचा तो स्टॅमिना आणि ते जवळपास सारखं येईल फ्लेक्झिबिलिटीसाठी आपण योगा किंवा प्राणायाम प्राणायाम कार्डियकमध्ये जातं पण ते होईल आणि स्टॅमिनामध्ये तुमचे कार्डियक एक्सरसाइजेस जे त्याच्यात सायकलिंग असेल रनिंग असेल स्विमिंग असेल प्रायमरीली स्विमिंग हा जो भाग आहे कार्डॅकचा एक्सरसाइजचा भाग आहे तर ह्याचं सगळ्यांचं तारतम्य सामंजस्य संतुलन ठेवून जेव्हा आपण प्रयत्न करतो जाणीवपूर्वक करतो तर त्याची निश्चितपणे मला असं वाटतं मदत होते होईल मी काही एक बॅचला ॲप्सी सी बॅच म्हणतात कोर स्ट्रेंथ तुमचं मध्यभाग शरीराचा जो आहे त्याची स्ट्रेंथ जशी असेल त्याच्याप्रमाणे तुमचं परफॉर्मन्स विविध क्षेत्रातलं व्यवसायापासून वा शारीरिक वैयक्तिकपासून आजारापासून वेगवेगळ्या वेग स्पर्धा असतील खे खेळ असतील त्या संदर्भात असतं असं म्हटलं जातं आणि त्याचा व्यक्त अनुभव मी घेतला करताना लक्षात नाही आलं की आपण एवढं अशा पद्धतीचं काम करतो आहे पण जेव्हा पुढं रनिंगचं असेल मी फ फुल मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची जी म्हणतोय त्या सहा माझ्या आत्तापर्यंत झाल्या वयाचा भाग वयाच्या मानाने किती काय तुमचं नंबर तिसरा चौथा दुसरा पाचवा काहीतरी असे काहीतरी असतं नंबरचा भाग नाही पण वय हे आपल्या मांडण्यावर आहे एज इज नंबर आणि सर इंग्रजी बहुतेक इथं सगळ्यांना कळतंच आहे मराठीचं माहिती माहितीच आहे आपण त्याच्यात असं आहे की एज इज अ स्टेट ऑफ माइंड इफ यू डोंट माइंड इट डजंट मॅटर हां तुम्ही त्याची काळजी केली नाही तर त्याचं काही एवढं महत्त्व नाही त्यामुळं त्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तेच म्हटलेलं आहे की आपण जेवढ्या वयाचे आहोत असं स्वतःला समजता तेवढ्या वयाचे तुम्ही होऊ शकता ही शक्ती अद्भुत शक्ती परमेश्वरांनी प्रत्येकाला दिलेली आहे त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल तो आपल्याला करायचा आहे आणि त्याप्रमाणे हे करायचं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गोल्ड मेडल हे आता ते थोडं वय वाढल्यानंतर पांढरे केस झाल्यावर थोडं अध्यात्माकडे कल जातो किंवा दाखवायला तरी लागतो आणि मी आहे बरं कथेला बसतो पूर्ण वेळाचा असं सुद्धा काहीतरी करावं लागतं जर कसलं मॅडम काय ते हे काय वय का असलं थिलरपणा करायचा वगैरे असा भाग जरी असला तरी त्या पद्धतीनं जसं होतं हे कॉम्पिटिशन्स असतात जसं खेळ आपण स्पर्धा म्हटले स्पर्धा म्हणजेच कॉम्पिटिशन झालं कॉम्पिटिशनमधल्या चांगल्या गोष्टी जसे आहेत काही काही वाईट गोष्टी पण असतात त्याच्यात वाईट गोष्टीचं मग काय मग ईर्षे इरेला पेटतो इर्षेला पेटतो चांगली गोष्ट आहे पण तिथं जेव्हा द्वेषाचा भाग येतो हेट्रेडचा भाग येतो किंवा अवैध गोष्टी करण्याचा मोह हे पडतो म्हणून आपण अनेक वेळा ड्रग्स किंवा अमुक तमुक ते त्याला शब्द काहीतरी वेगळा आहे ते घेऊन बूस्टर तुम्ही करण्याचा प्रयत्न करता वगैरे वगैरे नॉर्मली तुम्ही खेळण्यासाठी आनंदासाठी फिटनेससाठी किंवा श्रेय देशाला समाजाला वगैरे मिळवण्यासाठी करता तिथपर्यंत हरकत नाही पण त्यातनं ते यश मिळवण्यासाठी जे अवैध मार्ग आपण अनुसरतो त्याचं समाजाला नुकसान आहे देशाला काय आहे हा वेगळा भाग आहे पण सर्वात मोठं नुकसान स्वतःच होतं नैतिक बळ हे कमी पाठबळ म्हटलं पाठबळ असेल तो देईल दुसरा काय देईल पण हे नैतिक बळ ज्याच्याकडे आहे ज्यांनी ते साप जपावं ते खरं आयुष्य त्याच्यासाठीच आहे असं म्हटलं जातं सर तर त्याप्रमाणे म्हणून कॉम्पिटिशनमधलं चांगली गोष्ट घ्यायची आणि तिथं जिथं कुठंतरी अशी रेषा लक्ष्मण रेषा किंवा नाही म्हणता येईल अगदी थिन लाईन जे म्हणतो ती कदाचित पुसट असते कळत नाही इकडून तिकडं कधी गेलो आपण ते त्याचा पण जर थोडंसं लक्ष सजग राहिलं आमचं सजग नागरिक म्हणताच नाव म्हणून मी दरवेळेस सजग म्हणत असतो सजग राहिलं तर मला वाटतं ह्याच्यातनं निभाव नक्की लागेल आणि शेवटी मी असं ह्याच्यात सगळ्यांना इंडिव्हिज्युअली लवकुश मी यांना सरांना विचारत होतो एक यज्ञ अश्वमेघ यज्ञ त्यावेळेस जेव्हा झालं होतं एक अश्व सोडलेलं होतं सर आणि लवकुशनीच हे धाडस केलं अश्व आढवण्याचं <laughs> त्यांनीच ते धाडस केलं आणि प्रभू साक्षात प्रभू श्रीराम रामचंद्राला सुद्धा त्याच्यातनं बोध घ्यावं लागलं तर ही आपली लवकुश मंडळी हे अगदी चौखूर उधळणार असं म्हणणार नाही <laughs> भरपूर निश्चितपणे विक्रम करणार आणि तुम्ही करावं याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गोल्ड मेडल आलं की काय आलं हे जसं निश्चितपणे महत्त्वाचं आहे पण तुमचं जीवन आनंदी निरोगी सुखाचं समाधानाचं तुमचं तुमच्या फॅमिलीचं आणि तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतात त्यांचं असावं असं आशीर्वाद म्हणणार नाही मी असं मार्गदर्शन पण म्हणणार नाही अटल बिहारीनं एकदा विचारलं होतं कोणीतरी सर मार्गदर्शन करा म्हणले आपण भेटलो दर्शन झालं आपलं आणि मार्ग ज्याचा त्यांनी शोधायचा आहे ज्याचा शोधायचा आहे तर तुमचा मार्ग तुम्ही शोधायचा आहे पण निश्चितपणे याचा उपयोग होईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा झीलला तर नक्कीच आहे पाच वर्षाच्या वेळेस आम्हाला काय म्हणजे पाऊल टाकायचं किंवा काय अगदी एक किरकोळ गोष्टी सुद्धा जमायच्या नाही आठवती नाही आता काय काय त्यावेळेस होतं त्या वर्षापासून तिनं सुरुवात केली आणि ज्या लेवलला आहे त्याच्या मातोश्रीला निश्चितपणे त्याचा श्रेय आहेच त्या कोचला आहे सगळ्या सगळ्यांना निश्चितपणे त्याचं श्रेय आहे त्यांचं सगळ्यांचं निश्चितपणे कौतुक आहे तुमचं कौतुक आहे तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभ सु, शुभेच्छा मी ते इंग्रजीत म्हणा मराठीतसुद्धा तसं सर योग्य शब्द सांगा मी शेवटी असं त्याच्यात म्हटलं लाईफ इज सेलिब्रेशन एन्जॉय एव्हरी मोमेंट वॉट यू लिव्ह तरच जीवनास खरं सार्थक झालं नाही तर नाही असं म्हटलं आहे त्यामुळे थो सर्वांना मला इथं संधी दिली जय जे, जयेश भाऊनी आणि आपण सगळ्यांनी त्याबद्दल मला बोलावलं हे मान दिला आपण काही करू शकलो नाही तर करणाऱ्याला थोडाभास एवढं तरी आपण करू शकतो ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण म्हणल्याप्रमाणे लाईफ इज सेलिब्रेशन आणि आपण जो मोलाचा सल्ला दिला की आनंदी जीवन निरोगी जेवण जीवन, जीवन. खेळ हा होत राहील पण आपण तंदुरुस्त राहणं आनंदी राहणं आणि एक चांगलं जीवन जगणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या बोलण्यातनं ते आलं आपण जी जीवनाची त्रिसूरत्री व्यवस्थित सांगितली खरंच आपण जे मोलाचं बोल या वि मुलांना दिले निश्चित ते याची प्रेरणा घेऊन भविष्यात ते आपला आनंद त्यांचा निरोगी राहणं त्यांचा फिटनेस व पुढं त्यांचं लक्ष याच्यावर ते लक्ष केंद्रित करतील असे एक मी आशा बाळगतो नॅशनलपर्यंत हे विद्यार्थी गेलेत यांना आपण आशीर्वाद दिले आज या दिवाळीच्या मुहूर्तावर आपण सगळे एकत्र आलो सगळ्यां त्यानिमित्ताने काय म्हणतात एक स्नेहमिलन झालं निमित्त कशाचं असो आपल्याला एकत्र गेले दोन वर्ष झाले प्रत्येक माणूस एकत्र येण्यासाठी म्हणजे म्हणजे मी अनुभव स बा मी आता काटेसरांबरोबर बागेत पुण्यातल्या शंभर बागेत फिरलो आपल्याबरोबरही थोडंफार छोटं छोटं काम केलं आणि हे अनुभवलं की लोकांना सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळतात परंतु माणूस ऐकायला माणूस मिळत नाही बोलायला कुणी समजत नाही बागेत गेलं तर ती अडचण म्हणजे बऱ्याच लोकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात पण ऐकायला कुणी नाही काही जणांला आनंद क्षेर शेअर करायचा असतो पण ऐकणारा नाही बऱ्याच जणांना खांदा पाहिजे असतो रडायचं असतं त्याला माणूस नाही अशा ह्या सगळ्या कोरोना काळात सगळं विस्कटलेलं आयुष्य परत चांगलं हो निरोगी हो आनंदी हो आणि येत्या दिवाळीपासून जसं आपलं पुणं जसं महाराष्ट्र स सुरळीत हो अशा सर्वांना या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि एक मिनटं मामांबद्दल सांगतो आमचे मामा श्रीरामजी परताणी हे तसे माझे मामा आम्ही बीड जिल्ह्यासारख्या एका खेडेगावातनं त्यांनी आम्हाला पुण्यात आणलं पुण्यात आणून आम्ही आमचं व्यवसाय थाटला त्यांचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही घडलो आणि आज या म्हणजे यांना मामा बनवणं शक्य नाही <laughs> तर आणि अशा या आनंद आनंद आनंदाच्या क्षणी मलाच माझ्या हाती माईक मिळणं म्हणजे माझ्यासारखंही कोणी भाग्यवान नाही असंही मला वाटतं माऊली कृपेने पांडुरंगाच्या कृपेने किंवा माऊल मा मामांच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत आणि छान आजचा हा कार्यक्रम खूप छान छोट्या कार्यक्रम पार पडला कोणाचं नाव घेण्याचं विसरलं असेल उपस्थित सर्वांना मी माझ्या शब्दसुमनांनी सगळ्यांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय सोनीजींना सांगतो की आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं आणि सदरचा कार्यक्रम संपला असं त्यांनी जाहीर करावं जय श्री कृष्ण आज ह्या छोटेखानी समारंभाकरता कुश लव आणि मालानी मालानी माला यांच्या सत्काराकरता हा कार्यक्रम जयेश भाऊने घडून आणला ह्या कार्यक्रमाचा आपले ज्वलभाऊ राठी उपस्थित राहिले काटेश्वर उपस्थित राहिले पाटील काका राहिले भियाणी साहेब राहिलेत आपले आचार्यजी आपले व्यासजी वल्लभजी व्यास, व्यास उपस्थित राहिलेत या साहेंना आपण आवर्जून आलात मुलांना आशीर्वाद दिलेत खूप खूप आपले आभारी आहोत असंच मी ज्यावर प्रार्थना करतो की ह्या मुलांना पुढे असंच चांगली चांगली संधी मिळो आणि चांगल्या चांगल्या प्रेरणा मिळून पूजुंड जसं काटेस आम्ही सांगितलं ऑलिम्पिकची घोडदौड करा पण जयेश भाऊ म्हटले स्लो मोशनमध्ये हळू आपण पुढे जाऊ या गोष्टीला माझा पाठिंबा दुजोळा आणि श्रीराम मंजिरी ट्रस्ट नानापेठच्या वतीने लायन्स क्लब पुणे सेंट्रलच्या वतीने पुणे जिल्हा मायश्री प्रगती मंडळाच्या वतीने मी या दोघांना आणि वैयक्तिक सुनी पर्वच्या वतीने ह्या तिघांनाही शुभाशीर्वाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बच्चों को दे शिक्षा का अमृत विशेष अंगों को करते स्वीकृत आप खिलाते वंचित को हम रास रचाते उनके भी संग निरंतर सेवा निस्वार्थ सेवा कई समाज की हर दम है निरंजन